नमस्कार मित्रांनो, दीपटेक या यूट्यूब चॅनल वर तुमचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, मी ETF बद्दलच तुम्हाला आजच्या दिवशी या ठिकाणी माहिती देणार आहे। कोणत्या ETF ला आपण आत्ताच्या वेळेला बाय करू शकतो, कोणत्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट मिळू शकतं, आणि ETF मध्ये आपण का ट्रेडिंग केली पाहिजे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओंमध्ये सांगितलेलं पण होतं। कारण की ETF मध्ये आपला पैसा जो असतो तो डायव्हर्सिफाय होत असतो। म्हणजे तुम्ही जर NIFTY 20 मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, NIFTY 50 मधील 50 कंपन्यांमध्ये तुमचा पैसा हा डायव्हर्सिफाय होत असतो आणि तुमचा पैसा सेफ पण असतो। जर तुम्ही एखाद्या कंपनीचे स्टॉक बाय केलेले असतील त्या कंपनीवरती जास्त प्रमाणात जर कर्ज झाले, ती कंपनी जर बुडाली, तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉस पण होऊ शकतो। पण ETF मध्ये लॉस होण्याची संभावनाही कमी असते। जर मार्केटचा ट्रेंड हा निगेटिव्ह असेल, मार्केट डाऊन साईड येत असेल, त्यावेळेला तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न ETF मध्ये दिसतील। पण जेव्हा मार्केट पुन्हा रिकवर होत असते, पुन्हा चांगल्या प्रकारचं प्रॉफिट तुम्हाला ETF मध्ये पण होऊ शकते। तर काही दिवसांपूर्वीच मी ETF बद्दल व्हिडिओ बनवलेला होता। जसं NIFTY 20 मध्ये आपण रेग्युलर इन्कम कशा प्रकारे जनरेट करू शकतो, त्याचा व्हिडिओ पण मी मागे बनवलेला होता। तर ज्यांनी पण तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ पण नक्की बघा। त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुम्हाला रेग्युलर इन्कम पण जनरेट करता येऊ शकतं। बहुतेक अशा व्यक्ती असतात त्यांच्याजवळ मोठी रक्कम असते, मोठी रक्कम असेल तर अधिकच चांगलं, त्यामधून चांगल्या प्रकारचं प्रॉफिट जनरेट करता येऊ शकतं। रेग्युलर तुम्ही 2% प्रॉफिट, 3% प्रॉफिट किंवा 4% पण प्रॉफिट ETF च्या माध्यमातून जनरेट करू शकतात। मंथली 5% प्रॉफिट, 7% प्रॉफिट पण ETF मध्ये त्या ठिकाणी येऊ शकतं। ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली पण होती। तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघायचा आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या। मी या चॅनलवरती बेसिक स्टॉक मार्केटचे व्हिडिओ जे असतात ते पण अपलोड करत असतो। तसेच इन्व्हेस्टमेंटबद्दल पण मी काही व्हिडिओ अपलोड करत असतो। जसं म्युच्युअल फंडबद्दल, म्युच्युअल फंडचे पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो। त्यानंतर ETF मध्ये आपण कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे त्याबद्दलचे पण व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण हिट करायचं आहे, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील। त्यामुळे तुम्ही चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर आपण सुरुवातीला बघूया NIFTY 20 ला। NIFTY 20 चा चार्ट मी या ठिकाणी आता ओपन करतो। तर NIFTY 20 चा चार्ट मी या ठिकाणी ओपन केलेला आहे आणि यामध्ये जरा सपोर्ट जर बघितला तर NIFTY 20 मध्ये आता सपोर्ट येतोय 198.64 चा। हा NIFTY 20 मध्ये या ठिकाणी सपोर्ट आहे। आणि NIFTY चा पण जर तुम्ही चार्ट बघितला तर NIFTY ने हाय बनवलेला होता जवळजवळ 18,888 चा। हा NIFTY चा हाय होता आणि आता NIFTY ट्रेड करते 18,200 वरती। म्हणजे 700 पॉईंटचं करेक्शन NIFTY मध्ये ऑल टाईम हाय वरून या ठिकाणी झालेलं आहे। आणि NIFTY 20चा हाय जर बघितला तर तो होता जवळजवळ 207 रुपयाचा। म्हणजे NIFTY 20 मध्ये पण या ठिकाणी करेक्शन झालेलं आहे। हा रेजिस्टन्स होता, हा आहे सपोर्ट। तर ज्यांना पण लॉंग टर्म मध्ये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 198 ते 199 ची लेवल पण या ठिकाणी बँक साठी चांगली असू शकते। तर ज्यांना पण NIFTY 20 मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल ते ह्या लेवलला पण NIFTY 20 ला या ठिकाणी बाय करू शकतात। चांगले रिटर्न भविष्यामध्ये पण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात। जे स्विंग ट्रेडिंग करत असतील, मी मागे पण तुम्हाला म्हटलं होतं आपण NIFTY 20 मध्ये पण स्विंग ट्रेडिंग करू शकतो। का करू शकतो? या NIFTY 20 मध्ये लिक्विडिटी जास्त असते, व्हॉल्यूम जास्त असते, बाईंग आणि सेलिंगसाठी कोणतीही समस्या यामध्ये नसते। आपण केव्हाही ETF ला बाय करू शकतो आणि सेल करू शकतो। आणि त्याची स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला सांगितलेली होती। या लेवलला पण तुम्ही काही क्वांटिटी NIFTY 20च्या बाय करू शकतात। जर NIFTY पुन्हा डाऊन साईडला आली, NIFTY 20ची प्राईस कमी झाली, 194.95 झाली, तर त्या लेवलला पण तुम्ही NIFTY 20 ला बाय करू शकतात। म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा ॲव्हरेजिंग करू शकतात। मी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही पुन्हा NIFTY 20 ला पण त्या ठिकाणी बाय करू शकतात। पण ही बाईंग केव्हा करायची असते? जर तुम्ही 199 लेवलला या ठिकाणी NIFTY 20 ला बाय केलेलं असेल, पहिल्या वेळेस तुम्ही या ठिकाणी बाय केलेलं असेल, तर जेव्हा NIFTY 20 2-3% या ठिकाणी तुटणार तेव्हाच तुम्ही ETF ला या ठिकाणी बाय करायचं असतं। म्हणजेच ॲव्हरेजिंग त्या ठिकाणी करायची असते। आणि NIFTY कंटिन्यू डाऊन साईडला तर येणार नाही, ती अप साईडला तर जाणार। असं नाही की NIFTY ने हाय बनवला 18,888 चा आणि NIFTY कंटिन्यू डाऊन साईडला येणार 15,000 ला, असं तर होत नाही। NIFTY मध्ये पण उतार चढाव हे चालूच असतात। NIFTY जर 17,500 ला आली तर ती पुन्हा 18,000 ला पण जाणार किंवा 18,500 ला पण जाणार। असे उतार चढाव जे असतात ते NIFTY मध्ये पण होत असतात, त्याचाच फायदा आपल्याला या ठिकाणी उचलायचा असतो। तर NIFTY मध्ये पण जवळजवळ 700 पॉईंटचं या ठिकाणी करेक्शन झालेलं आहे। तर ही लेवल पण चांगली असू शकते ज्यांना पण लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ज्यांना पण NIFTY 20 मध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असेल, तर ते ह्या लेवलला पण NIFTY 20 ला या ठिकाणी बाय करू शकतात। 198 ते 199 ची लेवल पण बाईंगसाठी चांगली असू शकते। काही क्वांटिटी या ठिकाणी पण तुम्ही अक्युमुलेट करू शकतात,
पुन्हा 194-195 जर तुम्हाला ईटीएफ भेटले तर तुम्ही या ठिकाणी पण ईटीएफला बाय करू शकतात। निफ्टी अपसाईडला गेल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट पण या ठिकाणी होऊ शकतं। जेव्हा आपण 2-3% प्रॉफिट तुम्हाला होणार तुम्ही ते प्रॉफिट बुक करायचं, 2-3% प्रॉफिट तुम्ही बुक करायचं असतं, म्हणजे असं रेग्युलर इन्कम तुम्ही ईटीएफच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवू शकतात। तर ज्यांना पण निफ्टी बीज बाय करायचं असेल ही लेवल जी आहे ही चांगली असू शकते, तुम्ही लक्षात घ्या। आणि अजून एक दुसरा ईटीएफ बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे सेक्टर मधला ईटीएफ आहे तो आयटी बीज। आणि तुम्हाला सर्वांना माहित पण आहे की आयटी सेक्टर खालच्या स्तरावरती आहे, त्यामध्ये मोठं करेक्शन पण आलेलं आहे, तर त्यामध्ये थोडी रिकव्हरी पण येऊ शकते। तर शॉर्ट टर्मसाठी तुम्ही त्या ईटीएफला पण बाय करू शकता, तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रॉफिट मिळू शकतं। तर तो ईटीएफ आहे आयटी बीज, मी ते आयटी बीजचा चार्ट पण या ठिकाणी ओपन करतो। तर आयटी बीज पण आपण जर बघितलं तर आता सपोर्टलाच आहे आयटी बीज पण, तुम्ही आयटी बीजला पण या ठिकाणी बाय करू शकता लॉंग टर्मसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी। जे स्विंग ट्रेडिंग करत असतील ते या ठिकाणी पण या आयटी बीजला बाय करू शकतात। आपण कमीत कमी प्रॉफिट या ठिकाणी पकडत असतो की आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे 10-15 दिवसांमध्ये किंवा 20 दिवसांमध्ये 3% प्रॉफिट मिळालं तरी ते सफिशियंट असतं। तर आयटी बीजमध्ये प्रॉफिट या ठिकाणी मिळू शकतं, सपोर्ट लेवलला आहे तर ही लेवल पण चांगली असू शकते। तर ह्या लेवलपासून आयटी बीज जवळजवळ 11-12% अपसाईडला पण जाऊ शकते, 11-12% स्विंग या ठिकाणी मिळू शकतो, 11-12% स्विंग, 11-12% स्विंग आपल्याला आयटी बीजमध्ये पण या ठिकाणी मिळू शकतो। ज्यांना पण आयटी बीजमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असेल ते आयटी बीजमध्ये पण स्विंग ट्रेडिंग करू शकतात शॉर्ट टर्मसाठी। या ईटीएफमध्ये पण चांगल्या प्रकारची लिक्विडिटी असते, आजच्या दिवशी पण तुम्ही आयटी बीजमध्ये बघितलं असतं तर चांगल्या प्रकारचं व्हॉल्यूम होतं, बाईंग पण त्या ईटीएफमध्ये जास्त प्रमाणात झालेली आहे। तर तुम्ही या ईटीएफला पण बाय करू शकता, ही लेवल पण या ठिकाणी चांगली असू शकते। ही लेवल पण आहे म्हणजे जवळजवळ 29-30 लेवल, 29 किंवा 30 रुपयाला पण तुम्ही या ईटीएफला या ठिकाणी बाय करू शकता, एवढा सिंग तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। आणि या ईटीएफला बाय केल्यानंतर जर पुन्हा ईटीएफ खाली आला म्हणजे जवळ 26-27 रुपयाला आला तर त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही ॲव्हरेज करू शकतात। जेव्हा पण आपण बाईंग करत असतो स्टॉक असो किंवा ईटीएफ असो पूर्ण क्वांटिटी आपण त्या ठिकाणी बाय करायची नसते, म्हणजे पूर्ण अमाऊंटला आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं नसतं। जर तुमच्याजवळ 1 लाख रुपयांची रक्कम असेल, 1 लाख रुपयांची रक्कम तुमच्याजवळ असेल त्या रकमेला तुम्ही 4 भागात करायचं असतं, म्हणजे 25-25 हजार रुपये, किंवा 2 भागामध्ये करायचं असतं। एकाच वेळेला पैसा कोणत्या ईटीएफमध्ये लावायचा नसतो किंवा स्टॉकमध्ये लावायचा नसतो, त्याला 4 भागात 3 भागात 2 भागात असं करायचं असतं। पहिल्या भागात बाय केल्यानंतर जर पुन्हा डिप मिळाला तर त्या ठिकाणी पुन्हा बाईंग करायची असते। आणि ईटीएफमध्ये सर्वांना माहिती आहे आपला पैसा सेफ असतो, आपला पैसा तर सेफ असतो त्या ठिकाणी, आपला पैसा झिरो होणार नसतो। समजा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये पैसा लावलेला असेल तर तो स्टॉक कंटिन्यू डाऊन साईडला जाऊ शकतो, त्यामध्ये रिकव्हरी पण लवकर होऊ शकत नाही। पण इंडेक्स असा असतो, इंडेक्समध्ये जरी डाऊनफॉल आला तर तो नंतर रिकव्हर होत असतो। कंटिन्युअस कोणताही इंडेक्स डाऊन साईडला जात नसतो किंवा अप साईडला जात नसतो, उतार चढावे त्यामध्ये चालू असतात आणि त्याचाच फायदा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो। तर या ठिकाणी या लेवलला पण तुम्ही आयटी बीजला बाय करू शकतात, थोडा डाऊन साईडला मिळाला 27 रुपयाला तर पुन्हा ईटीएफला तुम्ही बाय करू शकतात। तर अजून एक ईटीएफबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे सिल्वर बीज। सिल्वर बीजने पण खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न दिलेले आहेत, पण सिल्वर बीजमध्ये बाईंगची लेवल आत्ता नाही आहे कारण की खूप चांगला अपमूव सिल्वर बीजने या ठिकाणी दिलेला आहे। तर मी चार्टला ओपन करतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी थोडं सोपं होईल। मी चार्टला पहिले ओपन करतो, तर तुम्ही सिल्वर बीजला बघितलं तर आता त्याची प्राईस चालू आहे 67.37। आणि मागच्या 6 महिन्यांमध्ये जर तुम्ही बघितलं, मागच्या 6 महिन्यांमध्ये जवळजवळ 12% रिटर्न या ईटीएफने दिलेले आहेत। आणि 1 वर्षामध्ये जर बघितलं तर 9.30% रिटर्न या ईटीएफने दिलेले आहे। आणि 1 महिन्यात जर बघितलं तर जवळजवळ 11% रिटर्न या ईटीएफने दिलेले आहेत। 11% रिटर्न 1 महिन्यामध्ये खूप जास्त आहे, तुम्ही लक्षात घ्या। पण आपण लेवल अशी पकडायची असते, मी तर म्हणत नाही की 100% या 11% प्रॉफिटला या ठिकाणी बुक करणार। काही 5% प्रॉफिट बुक करून बाहेर निघून जात असतात, काही 60% करत असतात, काही 4% करत असतात। पण आपण ह्या स्विंगला पकडण्याचा प्रयत्न करायचा असतो। समजा तुम्ही डिपला या ईटीएफला बाय केलेला असेल 60 रुपयाला 62 रुपयाला, तुम्ही डिसाईड करून घ्यायचं असतं की मला या ठिकाणी 4% प्रॉफिट या ठिकाणी घ्यायचं आहे, 5% घ्यायचं आहे, 6% घ्यायचं आहे, हे तुम्ही अगोदर डिसाईड करायचं असतं आणि त्यानुसार ईटीएफला बाय करायचं असतं। तुम्ही डिपला बाय केल्यानंतर तुम्हाला रिटर्न पण तशाच प्रकारचे मिळत असतात, चांगले रिटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात। तर या ईटीएफमध्ये करेक्शन आल्यानंतरच तुम्ही या ईटीएफला बाय करू शकतात आणि 1 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न पण
ईटीएफ ने दिलेले आहेत म्हणजे सिल्वर बीज ने या ठिकाणी दिलेले आहेत। तर याचा मी कॅन्डलस्टिकचा चार्ट ओपन करतो, तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात पडेल। कॅन्डलस्टिकच्या चार्ट वरती आपण या ठिकाणी जाऊया। तर मी आता सिल्वर बीजचा चार्ट या ठिकाणी ओपन केलेला आहे। तर त्याची प्राइस जर बघितली तर 67.39 प्राइस चालू आहे त्याची। तर या ईटीएफला मी पण बाय केलेला आहे आणि याची लेवल आता बाय करण्याची नाही, पण जेव्हा पण हा ईटीएफ 62 रुपयाला येणार तुम्ही या ईटीएफला बाय करू शकतात। 62 रुपयाला तुम्ही या ईटीएफला बाय करू शकतात। सिल्वर बीज जर बघितलं तर हे खूप वरती आहे, आता ही बाईंगची लेवल नाही आहे। जेव्हा पण यामध्ये करेक्शन येईल 62 किंवा 63 रुपयाला हा ईटीएफ येणार, तुम्ही या ईटीएफला बाय करू शकतात। सिल्वर बीजला तुम्ही या ठिकाणी बाय करू शकतात, यामध्ये पण चांगले रिटर्न तुम्हाला मिळू शकतात। आपण आपल्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय पण केलं पाहिजे। जसं काही जण पोर्टफोलिओ बनवत असतात ईटीएफचा, ते स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नसतात, इक्विटीचे ईटीएफ ते बाय करत असतात। इक्विटीमध्ये निफ्टी बीज, बँक बीज, पीएसयू बँक बीज अशी इक्विटीचे ईटीएफ ते बाय करत असतात। त्यानंतर त्यामध्ये कमोडिटीचे, हे जे कमोडिटी असते ते कमोडिटीचे ईटीएफ पण या ठिकाणी बाय करत असतात। जसं सिल्वर बीज झालं, त्यानंतर गोल्ड बीज झालं, ते पण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवत असतात, म्हणजे पोर्टफोलिओला ते डायव्हर्सिफाय करत असतात। जर इक्विटीमध्ये मंदी आली म्हणजे निफ्टी, त्यानंतर बँक निफ्टी जर डाऊन साईडला आली, तर कमोडिटी जी असते ती या ठिकाणी पोर्टफोलिओला बॅलन्स करत असते। तुम्ही बहुतेक वेळेला बघितलेलं असेल, जेव्हा निफ्टी अपसाईडला जात असते तेव्हा कमोडिटी मार्केट हे शक्यतो डाऊन साईडला जात असते, म्हणजे सिल्वर आणि गोल्डमध्ये मंदी येताना आपल्याला दिसत असते, आणि जेव्हा इक्विटी मार्केट खाली येत असते हे कमोडिटी मार्केट वरती जात असते। त्यामुळे कमोडिटी ईटीएफ पण आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवले पाहिजे, त्यामुळे आपला पोर्टफोलिओ पण बॅलन्स होऊ शकतो। पण आता ही लेवल नाही बाय करण्याची, जेव्हा ईटीएफ 62-63 रुपयाला येणार तुम्ही या ईटीएफला पण बाय करू शकतात। आणि या ईटीएफने पण खूप चांगल्या प्रकारचा स्विंग हा दिलेला होता। तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर 62 रुपयांपासून जवळजवळ 9% स्विंग या ठिकाणी या ईटीएफने दिलेला होता। 9% स्विंग आणि खूप कमी कालावधीमध्ये। जर आपल्याला 15-20 दिवसांमध्येच जर एवढे रिटर्न मिळत असतील तर ते खूप होत असतात। मी तर म्हणतो 1 महिन्यामध्ये आपल्याला 5% रिटर्न जरी मिळाले तरी ते भरपूर होत असतात। आणि इयरली जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, स्विंग ट्रेडिंग आपण केली, तर खूप जास्त प्रमाणामध्ये आपण रेग्युलर इन्कम या ईटीएफच्या माध्यमातून मिळू शकतो। तर हे 2-3 ईटीएफ होते, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली। ज्यांना पण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा स्विंग ट्रेडिंग करायची असेल, त्या ईटीएफमध्ये पण स्विंग ट्रेडिंग करू शकतात। चांगल्या लेवलला बाय करायचं, 3-4% प्रॉफिट आलं की या ईटीएफला सेल करायचं, म्हणजे असं रेग्युलर इन्कम आपण यामधून जनरेट करू शकतो। प्रत्येक जण ऑप्शन ट्रेडिंग करत नाही, बहुतेक जण ऑप्शन ट्रेडिंग करत असतात, त्यांना खूप मोठे लॉसेस पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये होत असतात। त्यापेक्षा जर तुमच्याजवळ चांगल्या प्रकारची अमाऊंट असेल, मोठी अमाऊंट असेल, ईटीएफच्या माध्यमातून पण चांगल्या प्रकारचं इन्कम हे जनरेट होऊ शकतं, चांगलं प्रॉफिट पण तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतं, उतार चढावाचा आपण या ठिकाणी फायदा घेऊ शकतो। ठीक आहे, जर तुम्हाला या ईटीएफबद्दल आता समजलेलं असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा। शेअर केल्याने काय होईल, जे आपले मराठी बांधव असतील त्यांना जर ईटीएफबद्दल माहिती नसेल तर त्यांना याबद्दल माहीत पण होईल। सेफ इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे केली जात असते त्याची पण त्यांना माहिती होऊ शकते। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पण शेअर करत चाला। आणि मी व्हिडिओला बघतोय कॉमेंटची संख्या खूप कमी होते, तर तुम्ही व्हिडिओला कॉमेंट पण करत चाला। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की कॉमेंट पण करत चाला। ठीक आहे, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद।